माय मराठी माय बोलीचं महा चॅनल त्याची गडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासवे भेटी न होय अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठाला देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पानुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरा चरण संताची पांडुरंगा करो प्रथम नमन Hey!
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची गिरिया स्मरण हो सकळ उद्देचा अधिवरण ते जीवन दुसरी चरण श्रीगुरूंची ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुहरला दुलो पवन भानो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो जात्याय वेद प्रतिपाद्याय देवा तुच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारिजो प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत विख्यात जगत माननीय वैराग्याचे मेरुमणी देहूची सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराजांचा मागणी पर प्रकरणातील दिजे निमित्त घेतणारा चार चरणाचा अभंग आहे विठ्ठल आणि आजची जी तुकाराम बीजे निमित्त मिळालेली सेवा विश्वकल्याण मानव सेवा संस्थान यांच्या वतीनं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला मिळाली त्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो विठ्ठल तुकाराम महाराज या अभंगामध्ये मागणी मागताय महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती कि बाबा नो ज्या माणसाच्या व्यक्ती माणसाच्या मनामध्ये ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य आशाची संगत मला घडू दे देव वसे चित्ती त्याची घडावी संगत ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य भगवंताचं आशाची मला संगत घडू दे आणि ऐसे आवडते मना देवा पुरवावी ही माझी इच्छा आहे आणि ते पूर्ण करा तिसऱ्या चरणाला सांगितलं हरिजनासवे भेटी न होय अंग संग तुटी हरिजनाची म्हणजे संतांची संगत मला जन्मभर दे आणि तुका म्हणे जिने भले संत संगत सने विठ्ठला तुकाराम महाराजांचे वडील बोलव महाराज प्रत्येक वारीला पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी जायचं प्रत्येक वर्षाचा नियम पण एका वारीला तुकाराम महाराजांच्या आईनं सांगितलं की कनकाय मातेनं की महाराज तुम्ही प्रत्येक वारीला भगवंताच्या दर्शनाला जाताय यावर्षी मलाही यायचंय त्यावेळेस तुकाराम बोलोबा महाराजांना सांगितलं की कनकाई जर माझ्या बरोबर यायचं असेल तर भगवंताला काही मागायचं नाही आणि मागायचं असेल तर माझ्या बरोबर यायचं नाही विठ्ठल कनकाई मातेनं बोलोबा महाराजांना बोलणं मान्य केलं आणि सांगितलं की महाराज मी खरोखर भगवंताला काही मागत नाही मला भगवंताच्या दर्शनासाठी द्या बोलो महाराजाबरोबर कनकाई माता आणि बोलो महाराज भगवंताच्या वारीला पंढरपूरला निघाले पंढरपूरमध्ये भगवंताचं दर्शन घेत असताना बोलो महाराजांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतले आणि निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मागणं कनकाई माता आल्या आणि भगवंताचे चरण कमल धरले दर्शन घेतलं त्यावेळेस भगवंताला कनकाई माताचा चेहरा नाराज दिसला आणि त्यामुळं पांडुरंगानं विचारलं की कनकाई माता तुम्ही नाराज दिसताय कनकाई मातेनं सांगितलं कुस उजवलेली
भगवंत सांगितलं तथाच तू आणि कनका मध्ये पुढे गेलं. पण बोलण्यामध्ये उशीर झाल्यामुळं बोलो महाराजांनी सांगितलं कनकाय तुला उशीर का झाला. बोलो कनकाय महाराजांनी सांगितलं की महाराज मी भगवंताला काही मागितलं नाही पण भगवंतानं मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं कुश उजवलेलं आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की तथा असतो. त्यावेळेस बोलून महाराजानं कनकाय महाराजांच्या हाताला धरलं आणि भगवंताकडे नेलं आणि सांगितलं की तू असं माग पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी ते तुकाराम महाराजांचा जन्म विठ्ठल. भगवंतावर निस्वार्थीपणानं प्रेम करणं स्वतःची 62 लाखाची जागेदारी जगाच्या कल्याणासाठी संपवली त्यावेळी जगद्गुरु झाले. 14 दिवसात माझी झाला साक्षात्कार साक्षात्कार त्यांना आपण तुकाराम महाराज म्हणतो. तुम्ही बघा त्याच पद्धतीनं तुकाराम महाराज हे पंढरपूरला भगवंताच्या वारीसाठी जायचे. प्रत्येक वर्षी तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनाला जायचे पंढरपूरला दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे. पण एका वारीला प्रत्येक वारीला तुकाराम महाराज भगवंताचं दर्शन घेत असताना विठ्ठल भगवंत खाली बघत होते आणि आजच्या वारीला तुकाराम महाराजांच्या चेहऱ्याकडे भगवंत बघतायत आणि त्यांच्या चेहऱ्याकडे असा भाव होता मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतीला रोकडे मनोरथ. भगवंतानं तुकाराम महाराजांना सांगितलं की तुकाराम महाराज तुम्ही काहीतरी मागा असं म्हणल्याबरोबर तुकाराम महाराज सांगितलं तुकाराम देवा जो घेतो तो जीव आणि घेऊन देतो तो देव घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार आणि जे घेत नाही दिसन त्यामुळे तुकाराम महाराज सांगितलं की देवा तुमच्याकडनं मला काही नको. विठ्ठल 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 विठ्ठल. असं वरचेवर म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना भगवंतानं वरचेवर आग्रह केला कारण अनेक युगाची भक्ती केलेलं ऋण तुकाराम महाराजांचं भगवंतावरती होतं आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी भगवंत तुकाराम महाराजाला आग्रह करायचे आणि तुकाराम महाराज म्हणायचे की देवा जे घेत नाही ते संत असतात आणि खरोखर मला तुमच्याकडून काही नकोय पण वरचीवर आग्रह करायचे कारण अनेक युगाची भक्ती केलेलं ऋण तुकाराम महाराजांचं भगवंताकडे होतं आणि म्हणून वरचीवर तुकाराम महाराजांना आग्रह करत होते. त्यावेळी तुकाराम महाराज सांगितलं देवा खरोखर नकोय
आणि जर तुझ्या समाधानासाठी जर मी मागायचं विचार केला तर तू माय नाही म्हणायचं नाही. आणि त्याने तुकाराम महाराजानं भगवंताला मागितलं, हेची दान देगा देवा, 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 भगवंताला वरचेवर आग्रह केल्यामुळे तुकाराम महाराजाला भगवंताला मागितलं की देवा खरोखर मला नको, पण तुम्ही नाराज होऊ नये म्हणून तुमच्यासाठी मागतो आणि तुम्हाला द्यायचंय ना, हेची दान दे गाव तुझा विसन ना हो वा, असं म्हणल्याबरोबर विठ्ठल भगवंताने सांगितलं की तुकाराम महाराज हे माझ्यासाठी झालं, हेची दान दे गा तुझा देवा तुझा विसरण हवा हे माझ्यासाठी झालं. ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्हाला हे दिलं तर तुम्ही काय कराल, हेची दान देगा देवा तुझा विसरण हवा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की रात्रंदिवस मी तुमची भजन करतोय त्याचा मला विसर होऊ देऊ नका. ठीक आहे तुकाराम महाराज, त्या मनाबरोबर तुम्हाला मी विसर होऊ देत नाही. आणि जर तुम्हाला विसर होऊ नाही दिला तर तुम्ही काय कराल, ते तुकाराम महाराज सांगतात, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, तुकाराम महाराजांना म्हणाले की हेची दान दे गा देवा तुझा विसरण होवा, असं मागितलं बरोबर भगवंतान सांगितलं, तुकाराम महाराज तुमच्या मनाबर म्हण तुम्हाला जर माझा विसर होऊ दिला नाही तर तुम्ही काय कराल, त्यावेळी सांगितलं गुण गाई नावडी हिच माझी सर्व जोडी, असं म्हणल्याबरोबर भगवंतान सांगितलं तुकाराम महाराज हेची दान दे गा देवा तुझा विसरण होवा हे माझ्यासाठी झालं, गुण गाई नावडी हिच माझी सर्व जोडी हेही माझ्यासाठी झाली, पण तुमच्यासाठी काहीतरी मागा ना. त्यावेळी तुकाराम महाराज सांगितलं, न लगे मुक्ती आणि धन संपदा, मला मुक्ती नको आणि धनसंपदा नको, मग काय पाहिजे तुम्हाला, ते अभंगाचं चौथे चित्ती देवावाचे चित्ती. तुकाराम महाराजांना अभंगाच्या चौथ्या चरणात मागितलं, तुका म्हणे जिने, तुका तुका म्हणे जिने, तुका म्हणे तुका म्हणे जिने,
वरचीवर आग्रह केल्यामुळे तुकाराम महाराजांना भगवंताला मागितलं की देवा तुम्हाला द्यायचंय ना, तुका म्हणे जिने भले संत संघर्षने, तुम्हाला द्यायचंय ना मला संतांची संगत द्या. असं म्हणल्याबरोबर पांडुरंग महाराजांनी सांगितलं की तुकाराम महाराज, ज्या गोष्टीचा तुटवडा आहे माझ्याकडं, ज्या गोष्टीची कमतरता आहे वारकऱ्याचा संतांचा, आणि तीच गोष्ट मागितली तुम्ही, तेवढं सोडून मागा. असं म्हणल्यानंतर तुकाराम महाराजांना भगवंताला सांगितलं की देवा, एकतर मी मागत नव्हतो आणि तुमच्या समाधानासाठी मागितले, आणि मला संतांची संगत पाहिजे, आणि जर तुम्ही देत नसाल तर पुढच्या विजयाला एकाही वारकऱ्याला इथं दिवला येऊन द्यायचं नाही, संप करेल. असं म्हणल्याबरोबर भगवंताने सांगितलं की तुकाराम महाराज, असं काय करू नका, तुम्हाला संतांची संगत येतो आणि ती म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजाला भगवंताने सांगितलं की तुकाराम महाराज, संतांची संगत माझ्याकडे तुटवड आहे, पण तुम्हाला वचन दिलंय तुम्हाला संतांची संगत पाहिजे, तर निमिसार्था घडता संतांची संगती वासुतो कल्पांती वैकुंठीचा. एक सेकंद जरी संतांची संगत घडली तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतंय असं तुम्ही म्हणताय, त्या पद्धतीने तुम्हाला मी एक सेकंद संतांची संगत देतो. एकनाथ महाराजांनी सांगितलंय अर्धा क्षण घडता संतांची संगती सोने होय शांती म्हणत बाबा. आणि ज्ञानेश्वर माऊलीने तेच सांगितले, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. विठ्ठल तुकाराम महाराजांना म्हणल्याप्रमाणे भगवंतानं संतांची संगत दिली. तुम्ही मला सांगा की माऊलीनं सांगितलं देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी, देव माऊलीनं सांगितलं देवाच्या द्वारामध्ये एक सेकंद संतांची संगत घडली तर आपल्या जीवनाचं कल्याण होतंय. मग जर एक सेकंद संतांची संगत घडल्यानंतर आपलं कल्याण होत असेल तर वर्षानुवर्ष आपण पंढरपूरची वारी का करायची, भजन दररोज का करायचं, कारण त्याच्यामध्ये पुढे सांगितलंय रिकामा अर्ध घडी राहू नका, म्हणजे नियमित शेवटच्या क्षणापर्यंत राहिलेल्या वेळात भगवंताचं भजन कर. विठ्ठल तुकाराम महाराज हे संत आहेत, आणि संत असून संतांची इच्छा करतात हे विशेष आहे. तुमच्या आमच्या सारख्याने संतांची संगत करावी साहजिक आहे, पण तुकाराम महाराज हे जगद्गुरु संत आहेत आणि ते संतांची इच्छा करतात हे विशेष आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही बघा. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. साधू
साधू थोर जाला, साधू थोर जाला। संत संगतीचे काय सुख सुख, कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही, संत लाभत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही। आणि आतापर्यंत एकही उदाहरण असं नाही की एखाद्याच्या जीवनामध्ये संत आले नाही त्याला भगवंताची प्राप्ती झाली। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले, ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनामध्ये निवृत्तीदादा आले। प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही। संता विन प्राप्ती नाही, आईसी वेद देती गुरु। आणि सोप्या भाषेमध्ये ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। विठ्ठल आपल्या जीवनामध्ये संत आल्यानंतर आपल्या भगवंताची प्राप्ती होते, तुम्ही बघा। कारण त्यांच्या चरणाचं एवढं महत्व आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून आहे। जोपर्यंत वासना आणि तृष्णा संपत नाही, जोपर्यंत वासना आणि तृष्णा संपत नाही तोपर्यंत भगवंताची भेट होऊ शकत नाही। ज्याची वासना आणि तृष्णा संपली नाही आणि तो देव भेटला म्हणतो 100% खोटा बोलतो। विठार संताच्या चरणाचं दर्शन झालं की वासना संपते। आणि संताच्या चरणाचं एवढं महत्व, तुम्ही बघा, ज्यांनी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव, ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करता करता थकले आणि ते नारद मुनी संताकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज मी सृष्टी निर्माण करता करता थकलोय, मला विश्रांतीचा मार्ग सांगा। ब्रह्मदेव म्हणजे आतापर्यंत करोडो लोक जन्माला आली, महिला आणि पुरुष, एकही डुप्लिकेट जन्माला आलेला नाही, एकासारखा एक नाही। जर माणसासारखा माणूस असता तर आपल्याला सुद्धा फोर व्हीलर गाड्यासारखे नंबर लावला लागते, MH 14 240। महिलाला पण नंबर लावला लागते, पण एकासारखी एक जन्माला अजून आले नाहीत। मग त्या ब्रह्मदेवाकडे अजून किती स्टॉक आहे? विठार विठार ते ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करता करता थकले आणि नारद मुनीने सांगितलं की विश्रांतीचा मार्ग सांगा। नारद मुनीने सांगितलं सुख एके ठाई बहुपाई, संतांच्या चरणाजवळ सुख आहे। आणि हे ऐकल्यानंतर ब्रह्मा तो सोपान झाला, ब्रह्मदेव सोपान काकाच्या अवतारला आनंद दिला। सोपान काका मुक्ताई ज्ञानेश्वर माऊलीच्या पायथ्याला झोपायचे सिद्धपीठामध्ये, कारण त्याचं कारण होत की सोपान काका म्हणायचे रात्रीच कदाचित माऊली जर झोपीत उठले तर चुकून त्यांच्या चरणाचा स्पर्श आपल्या मस्तकाला होईल आणि सुखाची प्राप्ती होईल। विठ्ठल म्हणजे संताच्या चरणाचं एवढं महत्व आहे, गुरु कुणालाही लाभत नाही, असेल हजारो जन्माची पुण्य सामुग्री तरीच नाम येईल जीवागरी। हे नाम मिळण्यासाठी सद्गुरू लागतात आणि सद्गुरू भेटण्यासाठी आपल्याला मागच्या जन्माचं भाग्य लागतं। विठ्ठल तुम्ही बघा, आपण आनंदीला बघा, सिद्धेश्वराची जी पिंड आहे, सिद्धेश्वराचे जी पिंड आहे ते जमिनीच्या पोटामध्ये, मंदिरामध्ये जे जमीन आहे खाली जी भाग आहे त्याच्यामध्ये खाली खड्डा केलेला आहे, जमिनीच्या पोटात आहे। त्रिंबकेश्वरला सुद्धा मंदिरामध्ये खाली खड्डा केलेला आहे, जमिनीच्या पोटात आहे। का बरं? तुम्ही बघा, माऊलीची मूर्ती, तुकाराम महाराजाची, शंकर भगवंताची मंदिरामध्ये ओटा केलेला आहे, विठ्ठल रुक्मिणीची त्याच्यावर मूर्ती, पण एकच मूर्ती अशी ती महादेवाची की जमिनीच्या पोटामध्ये, त्याचं कारण महादेव म्हणतात
माझ्या श्रीप्रभूचा वारकरी, माझ्या विठ्ठलाचा वारकरी जमिनीवर चालत असतो पण त्याच्या पावलावर माझे पाऊल पडू नये. पण तो जर वारकरी माझ्या दर्शनाला आला आणि त्यांनी जर माझ्या पिंडीवर डोकं ठेवलं तर त्याच्या चरणाचं दर्शन मला व्हावं. विठ्ठल ठरल विठ्ठल महादेव संतांच्या चरणाची इच्छा करतायत. महादेव आपण त्याच्या पुढचे आहेत का? महादेव संतांच्या चरणाची इच्छा करतायत. ब्रह्मदेव संतांच्या चरणाची इच्छा करतायत. त्याच्या पुढे सांगू, विठ्ठल भगवंत सुद्धा संतांच्या चरणाची इच्छा करतायत. एवढे संतांच्या चरणाचं महत्व आहे आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दुसरे चरण, दुसरे चरण दे हरिजना भेटी भेटी हरिजना सवे भेटी भेटी हरिजना सवे भेटी अंग संग तुटी हरिजना सवे हरिजना सवे भेटी न होय अंग संगत उठी. तुकाराम महाराजांना संतांची संगत मिळाली. संतांची संगत मागितल्यानंतर भगवंतांना सांगितलं की तुकाराम महाराज संतांची तुटवडा माझ्याकडे तुटवडा आहे, वारकड्याचा तुटवडा आहे, मी तुम्हाला एक सेकंद संतांची संगत देतो. त्यानंतर तुकाराम महाराजांना सांगितलं की हरिजना सवे भेटी न होय अंग संगत उठी. मला देवा अशी संगत पाहिजे की जन्मभर शेवटच्या क्षणापर्यंत संतांची संगत पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे संतांची संगत जर घडली तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. जर जीवनात आपले संत आले नाही तर शेवटची पाळी एक मनुष्य जन चुकलिया वर्म आता तरी हाची पुढे उपदेश नका करून आशा विषयाचा सकाळांच्या पाया माझ्या दंडवत आपल्याला चित्त शुद्ध करा. मग संत काय करतात? संतांच्या चरणाचं दर्शन घेतलं म्हणजे पूर्ण काम झालं नाही. संतांचं आचरण आपण केल्यानंतर आपल्या जीवनाचं कर्णल होत असतं. माळ घातली म्हणजे चांगल्या मार्गाला सुरुवात केली. पाचारं समजायचं नाही. ज्या वेळेस गुरुची कृपा आपल्यावरती होते त्यावेळेस आपल्या परमार्थाची सांगता होते. विठ्ठल 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 हो संत काय करत असतात की आपला उद्धार करत असतात. कारण आता कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल किंवा तुम्ही जर म्हणत असाल की मोक्ष मिळायचा, मोक्ष हा मेल्यावरती मिळत नाही, मेल्यावरती मोक्ष मिळती असे जे म्हणती ते अति मूर्ख जाणं. मेल्यावर मोक्ष नाही. मुखी नाम हाती मोक्ष आईसी साक्ष भवतांची. मेल्यावरती मोक्ष मिळती ते अति मूर्ख जाणं. मेल्यावरती मोक्ष नाही. आणि ते नाम मिळण्यासाठी जे नाम तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यानं दिलं होतं
बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्णाने उठताना बसताना म्हणण्यासाठी, वाचन म्हणण्यासाठी मंत्र दिला रामकृष्णाने आणि आतून चिंतन करण्यासाठी नाम सांगितलं होतं. विठ्ठल रामकृष्ण हरीनं पुण्य होत, रामकृष्ण हरीनं हे खरं आहे, रामकृष्ण हरीनं पुण्य होत. पुण्य झालं की स्वर्गात येतं परत मागत, मग त्या पुण्याची बहुटी सरे, सवयाची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू नका. पण कलियुगी उद्धार हरीच्या, मग ते बाबाजी चैतन्यानं तुकाराम महाराजाला कुठलं नाम दिलं होतं ते आपल्याला आहे का? निळोबा राहायला अनुग्रह झाला होता, निळोबा राहायला अनुग्रह झाला होता आणि त्यांनी वचन दिलं होतं की तुकाराम महाराज तुम्ही मला परत प्रभू द्या. पण प्रभू देण्याच्या अगोदर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. तो कुठला प्रभू? विठ्ठल विठ्ठल आणि माऊलीनं ते नाम सांगितले की जे बाबाजी चैतन्यानं तुकाराम महाराजाला सांगितलं होतं नाम राम राम तो कहे ठकटाकूर और चोर, राम राम तो कहे ठकटाकूर और चोर, जिस नाम से तरह ध्रुव प्रला वो नाम है कुचोर. राम तो कालता दशरथाचा पुत्र अनंत युगाचा आत्माराम. पार्वती मातेनं शंकर भगवंताला विचारलं, पार्वती मातेनं शंकर भगवंताला विचारलं, देवाचे देव तुम्ही कुणाचं चिंतन करता? तेव्हा राम कृष्ण हरी तुकाराम महाराजाने माऊलीला होते. मग तुम्ही कुठल्या नावाचं चिंतन करता? ते नाम मारुतीला सांगत असताना, गुह्य कानामध्ये सांगत असताना, कारण ते कानामध्ये सांगायचे. माऊलीनं अनुग्रह देताना मुक्ताबाईला सांगितलं, गुह्य प्रकट करता होय मात्रा गमन, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण. हे अभंग आहे माझ्या मनाचं सांगत नाही, मुक्ताबाई सनद मध्ये. गुह्य प्रकट करता होय मात्रा गमन, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीच्या. जर हे गुह्य कुणी कुणाला सांगितलं तर आई मारल्याचं पातक होत. ते कुठलं नाम आहे? ते नाम शंकर भगवंतानं पार्वतीच्या कानामध्ये सांगितलं, क्षीर सागराच्या ठिकाणी एकांत असावं. आणि ते नाम समुद्रातल्या माशानं ऐकलं, फुकट जाईल म्हणून त्यांना अनुग्रह दिला आणि ते मच्छिंद्रला. विठ्ठल विठ्ठल गोरक्ष महादेव शंकर भगवंतानं मच्छिंद्रनाथाला सांगितलं, मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षनाथानं गहिरीनाथाला सांगितलं, गहिरीनाथानं निवृत्तीदादाला सांगितलं आणि निवृत्तीदादानं ज्ञानेश्वर माऊली सांगितलं आणि तिथून आपल्याला मिळायला चालू लागलं. मग ते कोण नाम नाम होत? पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गावर तुम्हा वेळा ब्रह्मा एकला होता, मग ईश्वरा त्याने ओळखे न सृष्टी करू शके तो थोरू केला एके नामे जने. सृष्टी निर्माण करायच्या टायमाला ब्रह्मदेवानं कुठल्या देवाचं चिंतन केलं? ते नाम जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपला उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठल ते नाम देण्याची पद्धत अशी, माऊलीला परत सांगितलं नाम कसे, तरी सर्व मंत्राचा राजा, तरी सर्व मंत्राचा राजा प्रणव आदी वर्ण भुजा तत्कार जो तुझा तिचा सत्कार. सर्व मंत्राचा राजा हे माऊलीची ओवी आहे. ते आपल्याकडे नाम आहे का जे तुकाराम महाराजाला दिलं होत? जे नाम निळोबा राहायला दिलं होतं तुकाराम महाराजानं, प्रबोध दिला होता आणि तो अनुग्रह दिला होता आणि प्रबोध राहिला होता, ते कुठलं नाम? ते नाम आपल्याला तोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती आणि आपला उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठल पण आपला त्यासाठी गुरुवरती विश्वास लागतो. जो
जोपर्यंत आपला संतावरती विश्वास नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. महाराज सांगतात आदि चरण बंधू भावाने कीर्तनी जाईने माने विश्वास ठेव गुरु पाई मग देव दिसे तवा देई. पण त्यासाठी काय काय केलं पाहिजे? वासना सोडनी देई, वासना सोडनी देई, वासना विश्वास देव गुरु पाई, विश्वास देव गुरु पाई, विश्वास देव गुरु पाई, विश्वास देव गुरु पाई. आधी चरण बंधू भावाने कीर्तनी दायने माने विश्वास ठेव गुरु पाई मग देव दिसत बाई. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सद्गुरु आला होते ते अभंगाच दुसरं चरण म्हणा दुसरं चरण दुसरं का तिसरं हा दुसरं दुसरं आता ऐशी आवड येते महाराजांनी भगवंताचा संवाद चालू आहे. तुकाराम महाराजाला भगवंत मग तुकाराम महाराजाला भगवंत सांगताय की तुकाराम महाराज काहीतरी मागा तेवढं तुकाराम महाराज सांगितलं देवा मला संताची संगत दे. संताची संगत मागेल एक सेकंद देत होते त्यावेळी त्याने सांगितलं मला जन्म भर दे. आणि पुढं ते दुसऱ्या त्यांना सांगितलं की आयशी आवडते म्हणा देवा पुरावे असणं ही माझी इच्छा आहे आणि तुम्ही पूर्ण करा. जोपर्यंत आपल्याला अशी इच्छा होत नाही आपलं जीवन सुखपर्यंत आपलं जीवन सुखी होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. या नामानं काय होतं तुम्हाला सांगतो. डोळ्यात असून येतात कंठ येतात मन सतत होत जीवाचं आणि शिवाचं ऐकी झालं पाहिजे. जुन्या काळामध्ये तुम्ही बघा प्रत्येक गवळण आपल्या गोकुळामध्ये दिवा लावत नव्हती. भिजलेला दिवा पदराखाली घ्यायचा आणि भगवंताच्या वाड्यावर जायचं आणि दिव्याला दिवा लावून यायचं. भगवंताच्या वाड्यावर गेल्यानंतर दिव्याला दिवा लावला गवळीनं
देऊळाचरणे वाजवितो वेणू गोपीकार म्हणून स्वामी माधव त्या भगवंताला पाहिल्यानंतर गवळणीच्या डोळ्यातून आसू गळे झाले कंठ दांडून आला मन सद्गती झालं. भगवंताने सांगितलं राधे पदर पेटला ना. राधा म्हणते भगवंता हा पदर पेटल हे नाशवंत शरीर जळेल माझ्या हृदयामध्ये जो श्रीकृष्ण भगवंता तो तर जळणार रे तिची अशी अवस्था झाली होती. त्याचं तुकाराम महाराज वर्णन करतात कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे राम नामी उपजे आवडी मग राम नामी उपजे आवडी मग राम नामी उपजे आवडी कंठी प्रेम दाटे नयनी निरुडे हृदय प्रगटे रामरो. मग अशी अवस्था आपली होते का? जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकत नाही. तुकाराम महाराज सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पूर आला अशी अवस्था होते का? आणि जर होत नसेल तर आपली भक्ती अपुरी आहे. तुम्ही बघा राधेची अशी अवस्था झाली होती तर श्रीकंड भगवंत सांगले राधे डोळ्यात असून गेलेले कंठ दाटून आला मन सगळं ते आलं असं नेमकं झालं तरी कशानं? तुकाराम महाराज हरिने हरिने हरिले हरिने माझे हरिले बघा आपल्याला काय करायचंय त्यांच्यापेक्षा जोरात वरडायचं त्यांच्यापेक्षा जोरात वरडायचंय आणि ती जी बोलते ऐक येते ते आपण ऐकायचं नाही तेव्हा हे भजन होणार आहे. विठ्ठला विठ्ठला आता थोडं भजन करा उठो पार कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार 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 जय जय गोपाल कुमार 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 गोपाल कुमार 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 गोपाल कुमार 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 कुमार
सद्गुरु संत अवधूत चिंतन सुरे स्वर महाराज कुमार कुमारी कसे आजचा दिवस म्हणजे गिरधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जाणत थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ आणि हे आपल्याला भक्ती करायची विठ्ठल विठ्ठल तुम्ही बघा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला ह्यांनी किती ओरडू आणि ह्यांनी किती ओरडू द्या आपण ऐकायचं नाही आपण ऐकायचं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन जिजाऊ जन्माला आलं एक जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराजांची आई आणि दुसरी जिजाऊ म्हणजे तुकाराम महाराजांची पत्नी दोन जिजाऊ जन्माला आलं आणि दोन्ही जिजाऊनं क्रांती केली शिवाजी महाराजांच्या आईनं शिवाजी महाराजाला घडवलं आणि म्हणून आपण सुखी आज हे स्वराज्य मिळालं एक जिजाऊ आणि दुसरी जिजाऊ म्हणजे तुकाराम महाराजांची पत्नी जिजाऊ त्या जिजाऊ कर्कश्या स्वभावाच्या होत्या कडक स्वभावाच्या होत्या तुकाराम महाराजाला गोड कधीच बोलत नव्हत्या या दिवाळीची त्या दिवाळीला डोक्याला खोबऱ्याचं तेल लावत होत्या फाटलेली साडी वापरत होत्या त्या जिजाऊ होत्या त्याचं कारण होतं जिजाऊ म्हणायच्या जर मी नटले तर तुकाराम महाराजांचं मन घरी रमेल आणि जर घरी रमलं तर पंचमेध असणारा हा गाथा तयार होणार नाही आणि गाथा तयार नाही झाला तर जगाचा उद्धार होणार नाही त्या जिजाऊ होत्या आजच्या जिजाऊ आजच्या लग्नाला जाताना एक साडी माहेरला जाताना एक साडी शाळेत जाताना एक साडी शेतामध्ये जाताना एक साडी आणि मालक घरी असतो त्याच्या वाट्याला साडीच नाही त्याच्या वाट्याला नवीन साडी आली एकदा डोक्यातनं घातलं की दावण द्वारकान कुठंच नाही आणि वरून म्हणतो राजे पुन्हा तुम्ही जन्माल या तुमची पहिली संस्कृती बदला मग राजे जन्माला येते विठ्ठल त्या तुकाराम महाराजांची पत्नी जिजाऊ होत्या तुकाराम महाराज उन्हाळ्याचे दिवस होते कडाक्याचं ऊन पडलं होतं 12 वाजले होते तुकाराम महाराज एकांतवासामध्ये भंडारा डोंगरावरती ध्यान करण्यासाठी एकांतवासात जात होते कोण कशाचं ध्यान ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे ते ज्ञान म्हणजे गुह्य रामकृष्णार या मंत्र माऊलीने सरळ सांगितलं असतं कुठलं ते कोणतं सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून सुळ पाणी म्हणजे शिवशंकर जपत असे वारंवार कसे आधी मधी अंती निज बीज ओंकार की ज्या नामामध्ये सुरुवातीला मध्यंतरी आणि शेवटी ओमचा उच्चार येतो त्याला आपण नाम म्हणतो त्या नामाचं चिंतन भंडारा डोंगरावरती करत होते त्या नामाच्या जोरावरती 14 दिवसामध्ये भगवंताचा साक्षात्कार झाला आणि जगद्गुरु झाले पै सश्रीच्या उपक्रम पुरी गावे तुम्हा वेळा ब्रह्मा एकला होता म्हणजे ईश्वरा त्याने ओळखे न सृष्टी करू शके तो थोरू केला नागे मी एके जेने त्या नामाचं चिंतन चालू होतं दुपारची वेळ होती 12 वाजले होते कडाक्याचं ऊन पडलं होतं जिजाऊ माताच्या लक्षात आलं महान पतिव्रता असणारी जिजाऊ माता जिच्यामुळे पंचमेध असणारा गाथा तयार झाला त्या जिजाऊ माताच्या लक्षात आलं की आपले मालक भंडारा डोंगरावरती एकांतवासामध्ये
ध्यान करण्यासाठी जात आहेत, त्यांना भूक लागली असेल, तहान लागली असेल, म्हणून टोपल्यावरती भाकरी घेतली, हातामध्ये मातीचं गाडगं पाण्यानं भरून घेतलं, आणि जिजामाता दुपारी भांडा डोंगरावरती चढत डोक्यावरती भाकरी पाण्याने घेऊन तुकाराम महाराजाला घेऊन निघाल्या होत्या. बरोबर जात असताना 12 वाजता पांडुरंगाच्या लक्षात आलं, महान पतिव्रता असणारी ही जिजाऊ माता जिच्यामुळे पंचमेद असताना गाता तयार झाला आणि जगाचा उद्धार झाला, त्या जिजाऊ माताच्या चरणाचं दर्शन आपल्याला व्हावं असं पांडुरंगानं इच्छा केली, म्हणून जिजाऊ माताला पायावर काटा मोडला, काटा मोडणार मोडणार नव्हता. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगानं इच्छा केली, महान पतिव्रता असणारी जिजाऊ माता पंचमेद असताना गाता तयार झाला आणि जगाचा उद्धार झाला अशा महान पतिव्रतेच्या चरणाचं दर्शन मला व्हावं. पांडुरंगानं इच्छा केली, जिजाऊ माताच्या चरणाचं दर्शन मला व्हावं, म्हणून काटा मोडला, काटा मोडत नव्हता. जिजाऊ माताच्या मुखातून ध्वनी आला काटा मोडल्याबरोबर, अरे देवा, अरे देवा म्हणल्याबरोबर कुराक्याच्या वेशात पांडुरंग परमात्माला सांगितलं, आई साहेब काय झालं, अरे कुराक्या पायात काटा मोडला रे, एवढं अनवाणी चाललंय कुठं, जगाची काळजी तुकाराम महाराज घेताय ना, त्यांची मी पत्नी जिजाऊ, ए कुराक्या काटा काढतो का. गुराख्याच्या वेशात आलेल्या पांडुरंग परमात्मानं सांगितलं, आई साहेब आतापर्यंत बऱ्याच जणांचा काटा काढलाय मी, तुमचाही काटा काढतो, अजिबात दुखणार नाही, खडकावरती बसा, डोळे झाका, हात पुढे लावा. तोच मोका पाहून गुराख्याच्या वेशात आलेल्या पांडुरंग परमात्मानं त्यांचे चरण कमल पाय आपल्या मांडीवरती पांडुरंगानं घेतले, त्याला लागलेले रजकण धूळ आपल्या मस्तकाला लावली. संत चरण रज लागत अस, संत चरण रज लागत असत वासनेचे बीज जोडून येत आहे. पांडुरंग परमात्मा संतांच्या चरणाची इच्छा करतोय. आमच्या कुणीतरी सांगत असतात कि जिजाऊ एक संत अशी झाली कि जिचे मांडीवरती चरण फक्त पांडुरंग परमात्माने घेतली, चरणाला लागलेली धूळ आपल्या मस्तकाला लावली, दर्शन घेतलं, काटा काढला, आपल्या पंचानं पाय पुसला, सांगितलं आई साहेब काटा काढला, अरे बाबा ए गुराख्या फार सुंदर होत्या काटा काढला, अजिबात दुखला नाही, काय नाव आहे तुझं, विठ्ठल, काय करतो इथं, गुरं राखतोय, किती वर्ष झालं, आई साहेब युगानुयुग गुरं राखतोय, ए बाळा ए गुराख्या भाकरीचं टोपलं खाली पडलंय ते हातामध्ये, ते मातीच्या गाडग्यामधलं पाणी खाली पडलंय, या ठिकाणी पाणी आहे का. गुराख्याच्या वेशात आलेल्या पांडुरंग परमात्माने सांगितलं भांडारा डोंगरावरती, आई साहेब समोर तो दगड आहे, तो बाजूला काढा, कळकळ पाणी वाहण्यानं तुम्हाला भेटेल आणि ते महाराजांना घेऊन जावं. त्या ठिकाणी जरा म्हटलं ते पाणी घेतलं, जिजाऊ माता हातामध्ये मातीचं गाडगं पाण्यानं भरून डोक्यावरती भाकरी घेऊन जिजाऊ माता तुकाराम महाराजाला द्यायला निघाल्या. त्यावेळी तुकाराम महाराजांचं ध्यान चालू होतं,
स्पर्श केल्यानंतर अवस्थेतून जागे झाले. सांगितलं जिजाऊ आणि तू एवढा त्रास घ्यायची काय गरज होती. जिजाऊने सांगितलं महाराज मी तुमची पत्नी आहे, तुम्हाला भूक लागली असेल, ताण लागली असेल, भाकरी आणलेली थोडस जेवण करा. आणलेली भाकरी जिजाऊ मातानं तुकाराम महाराजाला दिली, अर्धी तुकाराम महाराजाने खाल्ली, अर्धी स्वतःला जिजाऊ मातानं दिली. मातीच्या गाडग्यामध्ये आणलेलं पाणी तुकाराम महाराजानं गुडघ्यावरती ठेवलं आणि उंजळ करून तुकाराम महाराज पाणी पिले. ज्ञान न टिके वैराग्य बिना भले कोटी करा उपाय. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजाला मातीच्या गाडग्यामध्ये उंजळीनं पाणी प्यावं लागलं. त्यावेळेस जगद्गुरु झाले. स्वतःची 65 लाखाची जगीरदारी जागीरदारी जगाच्या कल्याणासाठी संपवली, त्यावेळेस जगद्गुरु झाले. आणि आजचे जर महाराज म्हणलं तर कीर्तनाचे पैसे घेऊन 65 लाख रुपये कमवतात आणि त्याचा बंगला घेतात, ह्याचा संसार वाढला, परमार्थ घटला समजायचं. विठ्ठल कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय देती घेती नरका जाती. कीर्तनकाराला पैसे देणारा आणि कीर्तन करून पैसे घेऊन जाणारा हे तुकाराम महाराज म्हणते दोघे बी नरकात जाते. तुम्हाला ज्ञानदान करायचं नाही, ज्ञानदान करायचंय, ज्ञानदान करायचंय, पैसे घ्यायचे नाही. अन्नदान करायचे पैसे घ्यायचे नाही. आणि हेच तुमच्या बरोबर येणार आहे. माझ्या जीवनामध्ये 22 वर्ष झालं ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव आळेपाटा जुन्नर यांच्याकडनं अनुग्रह झाला. आपणासारखी गर्दी तात्काळ नाही, काळ वेळ तया लागली. बाबा म्हणले तुम्हाला घर पाहिजे, 2 कोटीचं घर मिळालं. बाबा म्हणले तुम्हाला 1 एकर शेती, 50 एकर बागात शेती मिळाली, 100 नंबर 4 गाड्या मिळाल्या. आणि 22 वर्ष आत्तापर्यंत कीर्तनाचा 1 रुपया घेतला नाही. आणि इथून पुढं या जन्मात घ्यायची पाळी येणार नाही. विठ्ठल जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. विनोद सांगून जर माणसाला बरं वाटलं असं बोलत असतील तर मी तुम्हाला बरं वाटण्यासाठी कीर्तन सांगणार नाही. बरं वाटण्यासाठी कीर्तन सांगणार नाही, तुमचं बरं होण्यासाठी कीर्तन सांगणार. विठ्ठल हो, मी माझ्या जीवनामध्ये मी सांगत असतो वारकरी कधी होतो त्याला शांतता प्राप्त झाली पाहिजे. शांतता कधी प्राप्त होते माऊलीने सांगितलंय जे ज्ञान गंगे नहाले जेवणी पूर्णता तृप्त झाले शांतीशी आले पल्लव नव्हे. ज्याला उद्भूत ज्ञान भरले त्याला शांतता प्राप्त होते आणि शांतता प्राप्त झाली की त्याचं जीवन सुखी होतो. विठ्ठल आणि शांताई कोण आहे तुम्हाला माहिती? शांता कोण आहे? दसरताजाला मुलं किती होती? किती? 4. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्याच्या अगोदर शांता नावाची मुलगी होती. तुम्ही कुठेही विचारा, कुणाला विचारा, दशरथ राजाला शांता नावाची मुलगी होती. म्हणजे जोपर्यंत रामाचं ध्यान करीत नाही, आत्मारामाचं ध्यान करीत नाही, तोपर्यंत तुम्हाला शांतता प्राप्त होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि रामाचं शेर रामाची सेवा कोणी केली? बिभीषणाने. बिभीषणाने बरोबर आहे. बिभीषण कोण होता? कोण? रावणाचा भाऊ. आता तुम्ही मला सांगा ज्या अर्थी दूर निघतोय त्या अर्थी अग्नी असला पाहिजे. अग्नी म्हणजे दूर निघतोय. मला सांगा जर रावणाचा भाऊ बिभीषण असता तर लंकेमध्ये त्याच्या दारात तुळस नसती, त्याच्या एकटीच्या दारात तुळस होती, म्हणजे तो रावणाचा भाऊ नाही. जर प्रत्येक रावण राक्षस सकाळी उठल्यानंतर पहाटं शिकार करण्यासाठी धनुष्यबाण घेऊन जात होता,
पण बिभीषण शिकारीला जात नव्हता म्हणजे रावणाचा भाऊ नव्हता. आणि पुढे सांगू, बिभीषणाला लंका रामानं का दिली? सोप कारण, वाटण्या भावाला भावाच्याच होत्यात. राम हा रामाचा भाऊ हा बिभीषण आपलं रामाचा भाऊ हा बिभीषण होत खरे. ज्या वेळेस बिभीषण श्रीरामपूरला भेटा आले त्यावेळेस बिभीषणाने सांगितलं, हे नाथ होळी सांगतो मी तुम्हाला रामानातली. बिभीषणाने रामाला सांगितलं श्रीरामपूरला, हे नाथ दशानन कर बैठा मी प्राता, हे नाथ दशानन कर बैठा मी प्राता, हे नाथ हे प्रभू मी रावणाच्या हाताला धरून वाटलोय पण रावणाचा भाऊ नाही. माझी आई वेगळी, माझा बाप वेगळा, माझ्या आईचं नाव कैसी, माझ्या वडिलांचं नाव विश्वाग ऋषी विठ्ठल. आणि माझं कुळ सुद्धा सुरवंशी कुळ आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो की जी ऋषीचंद मुनीनं जे खीर दिली होती त्याच्यामधून राम लक्ष्मण बरे शत्रुघ्न झाले, तीच खीर पिंड गाडीने जरी पिला अंजनीने सेविला, ते अंजनीने भेटला त्याच्यापासून मारुती झाले. आणि राहिलेली खीर पुढे त्या गाडीनं नेल्यानंतर श्रीलंकेमध्ये एका राक्षसीने मिळाली, ती राक्षसी म्हणजे कैसी होती, त्याच्यापासून बिभीषण झाला म्हणजे बिभीषण श्रीरामप्रभूचा भाऊ आहे, दशरथाचा मुलगा आहे. विठ्ठल आणि म्हणून आपण ध्यान करायचं कुणाच, रघुपती राघव राजा रामपती ते पावन सीताराम. पण शांतारामाचं ध्यान केले का? शांतारामाचं रामाचं ध्यान केल्यावर शांतता प्राप्त होते. शांतता प्राप्त झाली की तो पक्का वारकरी झाला माहित म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपत राघव राजा राम पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीतारा, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा, पतित पावन सीतारा, पतित पावन सीतारा, पतित पावन सीतारा, पतित पावन रघुपति राघव राजा, पतित पावन सीतारा, रघुपति राघव राजा, पतित पावन सीतारा. म्हणजे रामाचं ध्यान केल्यानंतर शांतता प्राप्त होते आणि शांतता प्राप्त झाल्याशिवाय तो वारकरी नाही. माझ्या जीवनामध्ये 42 वर्ष एकही कीर्तनाचा उपाय घेतला नाही आणि इथून पुढे घ्यायची पाळी येणार नाही. एकमेव माझ्या सद्गुरूची कृपा, ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव आळे फाटा जुन्नर विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांना 65 लाखाची जागा दिली, त्यावेळेस जगाच्या कल्याणासाठी वाट संपवली. माझी सुद्धा आम्ही परवा हिशोब केला होता, फक्त डिझेलचे दिवसाला 2000 जर पकडले तर 65 लाख रुपयाचं डिझेल माझ्या परमार्थासाठी आत्तापर्यंत खर्चले आणि 1,08,00,000 रुपये कीर्तनाला खर्च केला. हे सर्व पैसे वरच्या बँकेत जमा कीर्तनकार सांगतात. कीर्तनकार
डोकमाना सांगते कीर्तन करतो तो कीर्तनकार नसतो, कीर्तन करतो तो कीर्तनकार नसतो, विनोद सांगतो तो तर नसतोच नसतो, सासूच्या सुनाच्या गप्पा सांगतो तो सुद्धा नसतो, पैसे घेऊन कीर्तन करतो तो तर नसतोच, पण ज्याच्याकडनं एका कीर्तनामध्ये शेकडो माळकरी तयार होतात तो कीर्तनकार असतो. आणि ते आतापर्यंत एक तालुक्यामध्ये भूमपारंडा तालुक्यामध्ये 20,000 कीर्तनकार आणि 30 कीर्तनकार आणि 20,000 माळकरी तयार झालेत आत्तापर्यंत माझं रेकॉर्ड आहे तुकाराम महाराजांच्या कृपेनं. की 500 माणसं जर ऐकायला असतील आणि निवांत जर कुठं गावाला कीर्तन असेल जर 100 माळकरी तयार नाही झाले कीर्तन झाल्यानंतर तर 30 लाखाची इनोवा गाडी त्या संस्थेला बक्षीस देईन. विठ्ठल 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 विठ्ठल. सोपं काम आहे, नामाची एवढी पॉवर आहे ज्या सांगणार नाही. तर माझा बेग असा बसलेला आहे, 2 कीर्तन मी कॅन्सल केले ते नाही झालं, कारण ह्या कीर्तनासारखं परत आपल्या जीवनामध्ये मौका येईल असं सांगता येणार नाही. कारण जिथं तुकाराम महाराजांचं वास्तव्य झालं आहे पदस्पर्शानं पुणे झालेल्या भूमीमध्ये माझ्यासारख्या साध्या माणसाला, शेतकऱ्याला, कॉन्ट्रॅक्टरला, कीर्तनकाराला ही कीर्तन सेवा मिळती याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, एक दृष्टांत सांगतो आणि सेवा आपण थांबू. आज जो दिवस आहे पर्व काळ आहे अनुग्रह घेण्यासाठी, अनुग्रह घेण्यासाठी रामकृष्णारीनं पुण्य झालं असं होतंय, पण महाराजांना मग त्या पुण्याची पावटी झरे सवयीची इंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागा ती माघारी मृत्यूलोका, मृत्यूलोकात परे. पण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष, ते नाम मिळण्यासाठी तुम्ही बघा. उठल उठल उठल. हे बघा, मारुती राय ना तुकाराम महाराजानं मारुती रायला विचारलं, भक्तीचे स्पेशलिस्ट आहेत मारुती राय तुम्ही, तुकाराम महाराजानं विचारलं आम्हाला भक्तीचं वर्म सांगा कशी करायची ती सांगा. मारुती रायने तुकाराम महाराजांना तर नेमकं तुम्हाला काय पाहिजे, तुकाराम महाराजांना मारुती राय तुम्ही लंका जाळली, घर जाळली, याचं कारण आणि घर जाळणं एखाद्याच म्हणजे नरकात जायचं लक्षण आहे. मारुती राय तुम्ही लंका जाळली याचं कारण काय, मारुती रायने सांगितलं तुकाराम महाराज या लंकेतले राक्षस साले भजन करत नव्हते म्हणून मी लंका जाळली. मारुतरायने सांगितलं लंकेतले राक्षस झाले भजन करत नव्हते म्हणून मी लंका जाळी. आणि नुसती लंका जाळी नाही, रावणाची जाळी जाळी दाढी, हनुमंत महाबळी दाढी रावणाची, कारण का तो सुद्धा राम राम म्हणत नव्हता. आणि आपल्याकडे पद्धत आहे राम राम म्हणायचं, पण झाल्यानंतर चौघाच्या खांद्यावर नेतो आणि त्याला पिटून देतो आणि ते बी पेटवतो, पोटाला पायाला नाही तोंडाला म्हणजे मुखाग्नी देतो, कारण त्याचं तोंड राम राम म्हणत नाही. आपण कीर्तन ऐकतो, मारुती रायनं सीताला सोन्यासाठी ज्यावेळेस गेली होती शोधण्यासाठी शोधासाठी त्यावेळेस खून म्हणून सुवर्णमुद्रिका दिली होती, बरोबर आहे? काय दिलं होतं सुवर्णमुद्रिका म्हणजे काय, काय अंगठी. बघा सुवर्णमुद्रिका म्हणजे अंगठी. आता मला सांगा वनवासामध्ये सोनं घालून गेले होते का, श्रीरामप्रभूवर कपडे नव्हते झाडाच्या साली गुंडाळलेले होते, पायात पादुका नव्हत्या, मग अंगठी आली कुठून? आणि ती मारुतऱ्यानं तोंडात ठेवली होती,
मग तोंडात ठेवल्यावर खाल्लं कस, तोंडामध्ये ठेवल्यानंतर खाल्लं कस? म्हणजे आपण जी सुवर्ण मुद्रिका म्हणतो ते सुवर्ण मुद्रिका म्हणजे अंगठी नाही, सुवर्ण मुद्रिका म्हणजे मुद्रांक स्टॅम्प सिक्का राम रामाचा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल तो स्टॅम्प नाम दिलं होतं. 2 एकर जमीन घेण्यासाठी 10,000 मुद्रांक घेतो स्टॅम्प घेतो ती मुद्रिका म्हणजे नाम होतं. आणि ते मुखात होतं आणि ते सीतादेवीला सांगितलं होतं अंगठी नव्हती. विठ्ठल आणि जे मारुद्रायला नाम होत श्रीराम प्रभूने दिलं होत तेच बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजाला दिलं. आणि मग वाचन म्हणण्यासाठी उठता बसता रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी म्हणल्यावर रामकृष्ण हरी आणि बांध कोरा कुरी सकाळी उठल्यावर बांध सुद्धा कोरते. पण ही नामाचं ध्यान केल्यानंतर तो तसं करू शकत नाही ही गॅरंटी. विठ्ठल विठ्ठल या नामानं तुम्हाला ध्यान केल्यानंतर तुकाराम महाराजानं जे ध्यान केलं, शंकर भगवंतानं ध्यान केलं, ज्ञानेश्वर माऊलीनं आसन घालून ध्यान केलं एकाग्र मनानं, त्यांना भगवंताचा साक्षात्कार होतो. आपल्यालाही मोजून 10 मिनिटांमध्ये साक्षात्कार होतो आत्ताही आणि उद्या नाही फक्त त्या नामानं. विठ्ठल विठ्ठल पण त्यासाठी भगवंत सांगतात बाळानो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. तुम्ही तुमच्या तालावरचं नाचू नका मी सांगतो तसं ऐका तुमचं जीवन सुखी होईल. आमची शांताराम बाबा सांगत असतात तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात ती वस्तू तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला त्याचा शोध पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो ध्यान करण्याची रीत सांगू शकतो. विठ्ठल विठ्ठल आपण तुकाराम महाराजचं वर्णन करणं म्हणजे सोन्याच्या मूर्तीला पितळाचं पालिश दिल्यासारखं होईल. कारण तुकाराम महाराज कसे होते तुम्ही संत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धरावया कारण उत्तरावया जड जण. आणि म्हणून तुकाराम महाराजानं ज्या व्यक्तीच्या ज्या साधकाच्या मनामध्ये भगवंताचं वास्तव आहे अशाची संगत तुकाराम महाराजानं अभंगाच्या पहिल्या चरणात मागितली. देवा वाचे चित्ती
दिवस म्हणजे पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे तुम्हाला माहित आहे, तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले, वैकुंठ तो दिवस आहे. एकदा काय झालं, तुकाराम महाराजांना निळवरायला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर तुकाराम महाराजांना सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रबोध देईन. पण प्रबोध देण्याच्या अगोदर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्यानंतर ही बातमी निळूभरायला कळली आणि निळूभरायला कळल्यानंतर निळूभराय देऊला आले. देऊला आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर जिजाऊ माताकडे पाहिलं तर जिजाऊ माता घराच्या समोर बसलेले होते. निळूभराय म्हणले मला प्रबोध देतो म्हणून सांगितले आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कसे, असं होऊ शकत नाही. एक मिनिट, एक मिनिट, उठायला निळोबराने सांग.
सांगितलं की मला प्रभू देतो म्हणून सांगितले, वचन दिले आणि अनुग्रह देऊन तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कसे त्यांना म्हणजे विशेष वाटलं त्यांना आणि ते निवडलं आहे देऊला आले. आणि देऊला आल्यानंतर तुकाराम महाराजाच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर समोर पाहिलं तर जिजामाता दरवाज्यामध्ये ओसरीला बसलेले होते आणि त्यांच्याकडे निवडायनं पाहिलं. पाहिलं तर जिजामाताच्या कंपाळाला कुंकू होतं. निळोबराने विचार केला तुकाराम महाराज महाराज वैकुंठाला गेले हे असं ऐकलंय आणि मला वचन दिलंय की प्रबोध देतो म्हणून. आणि तुकाराम महाराज जर वैकुंठाला गेलेत तर जिजामाताच्या कंपाळाला कुंकू कसं काय. आणि आपली रीत आहे पती वारल्यानंतर कुंकू लावायचं नाही, मग जिजामाताच्या कंपाळाला कुंकू कसं काय म्हणून जिजामाताला निळोबराने विचारलं की आई साहेब मी ऐकलंय तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत मग तुमच्या कंबाळ्याला कुंकू कसं काय. जिजामाताने सांगितलं निळोबराय तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत मेले नाहीत म्हणून कुंकू. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे वैकुंठाला जाण्याचा म्हणजे आज बीज घातलेलं पर्व काळ आहे. जर आजच्या दिवशी तुकाराम महाराजांना महाराजांना बाबाच्या चैतन्यानं जे नाम दिलं होतं ते जर घेतलं तर त्याच्यासारखा भाग्याचा दिवस नाही. आणि मी क्लिअर सांगतो रामकृष्णारीनं पुण्य होईन नामानच उतार होईन आजची जी सेवा आहे. नांदेडला माझं कीर्तन होतं मागच्या वर्षी आणि यावर्षी महाराजांना आमचे राजाभाऊ कदम महाराज माय बोली चॅनलचे प्रवक्ते त्यांनी ही सेवा दिली आणि म्हणून या ठिकाणी माझ्या जीवनाचा उद्धार झाला आणि माझं जीवन सुखी झालं. विठ्ठल 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 देव वसे चित्ती त्याची गडावी संगती ऐशी आवडते मन देवा पुरवावी वासना हरिजना सगळं भेटी होय अंग संग तुटी तुका म्हणे जिने भले संत संघष्ट नाही. जाता जाता परत समजतो माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे की एवढा आवाज असताना कीर्तन जमलं हे तुकाराम महाराजाची कृपा. नाही तर कीर्तनामध्ये टाचणी पडलेली सुद्धा चालत नाही. एवढा एकाग्रता लागते मागं काय बोलतेत पुढं काय बोलतेत आवाज बसलेला आहे आणि तरी सुद्धा एक दीड तास बोलण्याचं मला योग मिळाला ताकद मिळाली एकमेव बाबांची तुकाराम महाराजाची कृपा झालेली शिवाय या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय.